चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच लक्ष, सांगा का नाही दिले, केव्हा आणि कसं देणार मराठ्यांना आरक्षण, या संदर्भात जाब विचारण्यासाठी पोलिसांनी नोटीसही बजावल्या असताना देखील अकोल्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या घरासमोर गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाच्या वतीने आज गुरुवार 2 नोव्हेंबर रोजी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार नितीन देशमुख यांच्याशी आंदोलकांची तुतुमयमय देखील झाली. मराठा समाजाचे नेते मनोज रांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची तब्येत देखील दिवसेंदिवस खालवत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाच्या वतीने गुरुवार 2 नोव्हेंबर रोजी आमदारांच्या घरासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. रांगे पाटलांच्या आवाहनानुसार सर्वच लोकप्रतिनिधींना जाब विचारला जाणार आहे. सरकारने आजपर्यंत मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण का नाही दिले? लोकप्रतिनिधी म्हणून आपण मराठा आरक्षणासाठी सभागृहात काय केले? मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपल्या पक्षाची काय भूमिका आहे आणि कायदेशीररित्या टिकेल असे आरक्षण आपण केव्हा आणि कसे देणार आहात? यासंदर्भात जाब विचारण्यात आला. मात्र अकोल्यातील 2 आमदारांनी निवेदन घेणे तर दूरच, या आंदोलकांची भेट घेणे देखील टाळले असल्याने आंदोलक मात्र चांगलेच संतप्त झाले आहेत. आज गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन आम्ही सुरू केलं होतं. सत्ताधारी आमदार हे अनेक वर्षापासून सत्ता भोगत आहे आणि या सत्तेचा फायदा मराठा समाजाला काहीच होत नाही आहे. मराठा समाज आज पूर्ण राज्यामध्ये गावोगाव अस्वस्थ झालेला आहे, तो रस्त्यावर आलेला आहे. परंतु सत्ताधारी मराठ्यांनी आणि सर्वपक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय आमदारांनी पक्षाची गुलामगिरी करून मराठ्यांचा नुसतं वापर केला आणि मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं. ते समजतात की महाराष्ट्रात फक्त मराठा आहे. अरे बलोच मराठा आहे, हरियाणामधला आपला मराठा आहे, संपूर्ण रोड मराठा आहे, संपूर्ण आटकेपासून तर तंजावरपर्यंत मराठ्यांचं राज्य आहे. तंजावरमध्ये जा तिथेही मराठा आहेत. तर मराठ्यांना हलक्यात घ्यायचं काम नाही आहे. आज आम्ही सगळ्या आमदारांकडे गेलो, परंतु विप्लव बाजोरिया आणि भाजपाचे विधान परिषदेचे आमदार वसंत खंडेलवार यांनी एवढा अहंकार होता यांना की हे बाहेरसुद्धा आले नाही आहे, निवेदनसुद्धा स्वीकारलं नाही. समाज इथे उपस्थित आहे, समाज त्यांच्या पुढे आलेला आहे, तरी यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलेली आहे, अहंकार आलेला आहे आणि आता मराठा समाज बघेल की तुम्ही राजकारणात कसे टिकता म्हणून. तुम्ही मराठ्यांना डिवचलं, मराठा तुम्हाला सोडणार नाही. तर दुसरीकडे अकोला शिवसेना ठाकरे गटाची आमदार नितीन देशमुख आणि मराठा आंदोलकांमध्ये चांगलीच बाचाबाची पाहायला मिळाली. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते निवेदन घेणार नाही अशी भूमिका देशमुखांनी घेतली. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता धैर्यवर्धन कुंडकर आणि आमदार नितीन देशमुख या दोघांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. मराठा समाजाच्या वतीने आज अकोल्यातील सर्वच आमदार व खासदार यांच्या घरासमोर सुरू असलेल्या आत्मक्लेश आंदोलनादरम्यान राजकीय खेळीविरुद्ध मराठा समाज अशी परिस्थिती पाहायला मिळाली असून येत्या निवडणुकीत मात्र याचे परिणाम गंभीर होतील की हे आंदोलक देखील या आमदारांना समर्थन करतील ही येणारी वेळच ठरवेल. मराठ्यांचं जे राजकीय पक्षाचे पदाधिकारी नाहीत अशाच मराठ्यांनी निवेदन द्यावं असं आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या जे राजकीय मराठ्यांनी त्यांच्याजवळून आम्ही निवेदन स्वीकारलं. निश्चितपणे जरंगे पाटलांना आमचा 100% पाठिंबा आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही भूमिका आमची सुरुवातपासून आहे आणि माझीसुद्धा वैयक्तिक आहे. मराठ्याच्या आरक्षणासाठी वाटील ते आम्ही करायला तयार आहोत. त्यासाठी आमचा जीव बी गेला तरी चालेल. परंतु आज जे निवेदन स्वीकारत असताना मी त्यांना एवढीच विनंती केली की जे राजकीय पदाधिकारी पक्षाचे आहेत त्यांच्या हातून निवेदन न देता जे राजकीय नाहीत मराठे त्यांनीच निवेदन द्यावं. कारण की त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत, सत्तेवाले होते, वंचितचे पदाधिकारी होते, ते पक्षाची भूमिका घेऊन जर येत असतील तर आम्हाला त्याचा थोडासा विचार करा लागेल. कारण की मराठे म्हणून तुम्ही निवेदन द्या. म्हणून जे आमचे पवार साहेब आहेत मराठ्यांचे इथले नेते जे कधी राजकारण करत नाही त्यांच्या हातून आम्ही निवेदन स्वीकारलं आणि 100% ह्या मराठ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत.